तर मित्रांनो फायनली पोहोचलोय आम्ही हे कुठला बीच आहे कलंगूट कलंगूट बीच जवळजवळ 3 ते 4 वर्षातून आलोय गोव्याला आणि तो पण कुठल्या कारणाने आलोय मॅच खेळायला आलोय एक दिवस भेटला फिरण्याचा आपल्या सोबत कोण आहे बघा याबद्दल करण मडवी पहिले मेन प्लेअरला दे आंब्या कसा लागते सांग अभी पतत आहे हम रखते थे ज्या दिन हुआ वो तो फेंकना पड़ा तुझा पति आला तुझी काय आहे ना अर्धा अर्धा किलो चा डायरेक्ट शेट लोक आहे हो आलो आलो पाठे करण काय बोलशील काय नाही खूप चांगलं वाटतंय खूप चांगलं वातावरण आहे इथं पब्लिक बघून कसं वाटतंय खूप चांगलं मस्त ना फुल पब्लिक गर्दी एकदम कडक आहे अमित नाईक बघू शकता फोटो शूट करताना हा बघा त्याचा फोटो काढतो इंस्टाग्राम साठी आणि या साईडला परेश ठाकूर झाला का तुझा फोटो शूट तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीएम फिशिंग या चॅनलवर तर फायनली मित्रांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एका तुम्हाला सांगितलेला का आमची क्रिकेटची टीम गोव्याला खेळण्यासाठी चाललेली आहे तर हे बघा सध्या तर गाडीमध्ये आम्ही 3 जण आहोत 2 गाड्या आमच्या पुढे गेल्यात आणि आमच्या गाडीमध्ये अजून 3 जण आहे ना 3 जण यायची बाकी आहेत कोण कोण आहेत ते तुम्हाला सर्व दाखवीन मित्रांनो व्हिडिओ खूपच धमाकेदार होणार आहेत याच्या पुढच्या पण येणाऱ्या व्हिडिओ गोव्यामध्ये खूपच धमाकेदार येतील चांगल्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन तर आता इथनं आपल्या पहिल्या व्हिडिओला सुरुवात होते आपल्या सोबत आहे बघा सध्या रायगडचा स्टार प्लेअर करण मडवी या बाजूला जयदीप पाटील आहे आणि या बाजूला मी आहे अजून आपल्या गाडीमध्ये 3 जण यायची बाकी आहे तर चला जशी जशी आपली मेंबर येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवीन कोण कोण आहेत ते तिथपर्यंत आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर चला तर मित्रांनो गाडी ऑन द वे आहे तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये म्हणजे रनिंगला आता सुरुवात केली ड्रायव्हर चेंज झालाय मागाशी मी चालवत होतो आता जयदीप आहे तुम्ही बघू शकता या बाजूला करण आणि बाकीचे अजून 3 जण वाढली ते तुम्हाला दाखवतो कोण आहे तर या बाजूला मित्रांनो अमित नाईक या बाजूला आहे रोहित आणि या बाजूला आहे परेश ठाकूर तर आम्ही एवढं जण येऊ म्हणजे एका गाडीमध्ये 6 जण येऊ बाकीच्या 2 गाड्या पुढे निघल्यात चला आता रस्त्याची मजा घ्या कधी पोचतंय गॅरंटीने किती टाइम लागल पण आता तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा रस्ता दाखवायलाच लागल तिकडे पोचल्यावर पण आपण व्हिडिओ चांगली बनवायचा प्रयत्न करू तर चला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे तुमचे असे मित्र असतील ज्यांना क्रिकेट खूप आवडतं तर आपल्या सोबत सध्या रायगडच्या टीमीमध्ये खेळणारे एक खतरनाक प्लेअर आहेत आपल्या टीममध्ये आपल्या सोबत तर चला आता एन्जॉय करा व्हिडिओ हॉटेल मटन रस्सा मटन रस्सा आणि आपली गँग गँग आले जेवण्यासाठी तर मित्रांनो आम्ही आता आलेलो पुण्यामध्ये हॉटेल चूल मटन रस्सा आता मी ते जेवणाची ऑर्डर दिलेली आहे तर ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर चला आता आमची इथं अर्धी पब्लिक इथे बसली अर्धी पब्लिक तिथे बसली आता तुम्हाला जेवताना दाखवतो काय जेवण्यासाठी मागवलंय ते हा हॉटेल आहे आलोय आम्ही पुण्याला रस्सा मटन ओके 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 पहिले चम्मच रोहित
चम्मचच नाही मजा आली. चम्मच नाही यकीत आमच्याशी तुझा चम्मच बोलवलं वाटत देतो खापाची सरती त्यांना चम्मच दे ना यो जे ना भाई घ्या ते ऐकाच सांगाल की चम्मच दे ना मंडली पहिले मेन प्लेयर ला दे आंब्या कसा लागते सांग अभी बद्दत आहे भाई अभी बद्दत आहे अभी बद्दत आहे अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है एक नंबर मस्त है पहिला त्याला जे तो तक्र कसला त्याला जे पहिला माझी वाल जयदेव मस्त आहे ठीक आहे समरिया याला या. तर मित्रांनो आम्ही आलोय आता पुढे आणि परत एकदा ड्रायव्हर चेंज झालाय जयदीप बसलाय त्या बाजूला मी ड्रायव्हिंग सीटवर आणि आम्ही झोपेत ना उठलाय आणि आम्हाला आल्या झोपा गाड्या चालवता चालवता बघा थोडीशी झोप उडवण्यासाठी आम्ही पिताऊ स्टिंग तो चा पिते डोकरा डोकरा या बाजूला करण मोडवी बघू शकता डोकरा चा पिते चा दाखव आणि पाठीमाग परेश आणि रोहित झोपलाय आणि या बाजूला एक रेडबुल आणलाय पण आपण रेडबुल नाही पित आपण स्टिंग पिताऊ चला आता स्टिंग पिताऊ आणि ड्रायव्हिंगला सुरुवात करतो चला आता पुढचा प्रवास बघू कसा होतो किती किलोमीटर बाकी आहे 240 ठीक आहे घे चल 240 किलोमीटर बाकी आहे चला आता भेटू पुढं बाय बाय गाईज पुढच्या ब्रेक पुढच्या ब्रेकला भेटू चला मीटिंग चालू आहे मित्रांनो बघू शकता आणि कितवा ब्रेक घेतलाय माहिती नाही बराच अंतर कापलाय थोडासाच राहिलाय कारण का आता पुढचा प्रवास जंगलामधून आहे बहुतेक आणि आमची मंडळी दाखवते जयदीप थोडा बाहेर गेलाय नेचर कॉलिंग आणि या बाजूला बघा ब्लँकेट आहे घेऊन झोपलं या ब्लँकेटमध्ये एक करण मडवी त्या पुढच्या ब्लँकेटमध्ये आहे रोहित आणि तिकडं परेश आहेस का जागा परेश पण झोपलाय आणि या बाजूला ही दोघ जण ड्रायव्हर आणि क्लीनर चार्जिंगला 2 तास इथे अजून जावं लागलं आपल्याला किती 2 तास 2 तासाची रनिंग आहे मित्रांनो हा बघा मॅप आणि अमित पण आले नेचर कॉलिंग करून अमित कसं वाटतंय जागा राहून तर चला आता बाकीचा प्रवास तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे एक मिनिट पण झोपलोय ना कंटिन्युअसली ड्रायव्हिंग काहीतरी अर्धा तास गाडी लावून झोपलास तू सांगतो एक मिनिट पण नाही झोप मित्रांनो बघा कोणच्या डोल्यावर आहे माझ्या डोल्यावर दिसतंय का याच्या डोल्यावर दिसतंय बघा हे ब्लँकेट आहे घेऊन झोपलो नाही बघा एक नंबर खोटा अमित काहीतरी चुत्या बनवतोस लोकांना डोलं कोण चोलतंय मी झोपलो का मग डोलं का तू चोलतस घाण गेली हा घाण गेली ती लोक यारी इतके नाही घाण गेली चला तुम्हाला आता पुढे भेटतो एक गाडी अजून आमची पाठी द्या सकाळपर्यंत ड्रायव्हिंग अवकाश अवकाश अवकाश. तर मित्रांनो आम्ही आलोय सध्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आणि कितवा ब्रेक असेल माहिती नाही ही बघा आमची एक गाडी इथं आहे अजून मेंबर आतमध्येच बसलं सगळेजण झोपून आलं बाकीच्या त्या आपल्या गाड्या जयदेव दोन गाड्या तिथं काय बोलशील
तर मित्रांनो फायनली आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय. तुम्ही उजेड बघू शकता, झालाय रात्रीचा दिवस आणि तुम्हाला ग्राउंड पण दाखवते, पण त्याआधी आमची पब्लिक दाखवते. अर्धी अजून झोपले गाडीमध्ये आणि अर्धी बाहेर आहे आणि किलोमीटर किती कव्हर केले ते दाखवतो बघा तुम्हाला. हे आता दाखव मॅप. किलोमीटर बघा मित्रांनो, 567 बघा, 567 किलोमीटर आलोय तावकारीत. दर काय बोलतोस अमित, बोल, तुला बोलणंच आहे काहीतरी. बरं तू काय बोलशील? काहीच नाही बोल. सगळं काय, तुम्ही काय बोलशील? कोण बोलायच्या कंडिशन मध्ये नाही आहे. आम्ही तू बोल. संकेत तू काय बोलशील? मस्त वाटलं. आता ग्राउंड खूप सुंदर आहे आमचा आमचा आणि आता फुल मजा आहे. दुरखुस ग्राउंड बघा, सध्या ग्राउंडचा काम चालू आहे काहीतरी. एक नंबर. मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत पणजी आणि कुठला तरी बीच भेटेल ते या बीच वर जाऊ. गाडीमध्ये मेंबर बघा कोण कोण आहेत. श्री कर्णेकर, सूरज पाटील, पंकज जाधव, स्वतः मॅनेजर करत. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय आम्ही. हे कुठला बीच आहे? कलंगूट. कलंगूट बीच जवळजवळ 3 ते 4 वर्षातून आलोय गोव्याला आणि तो पण कुठल्या कारणाने आलोय, मॅच खेळायला आलोय. एक दिवस भेटला फिरण्याचा. आपल्या सोबत कोण आहे बघा, याबद्दल करण मडवी आणि बाकीची टीम मेट इथे आहेत. तुम्हाला प्रत्येक जण दाखवतो कोण कोण. याबद्दल संकेत मुरबीगावचा बेस्ट बॉलर हे इथे. या बाजूला बघा कोण आहे. अमित नाईक, एकड घरचा एक धडाकेबाज ऑलराउंडर. नाही ऑलराउंडर नाही, बॅट्समन. बॅट्समन आहे आपल्या उरण तालुक्यातील एकड घर गावातला. या बाजूला आहे आपला मित्र रोहित, धाकटीजुई संघाचा एक आक्रमक गोलंदाज. आणि या बाजूला आहे मिस्टर हेलिकॉप्टर दुतुमगावचा परेश ठाकूर. उरण तालुक्यातील आपली सगळ्यात धमाकेदार टीम आपल्या सोबत आहे. आलोय मॅच खेळायला. तुम्हाला मॅचचा पण ब्लॉग दाखवीन. अक्षय पाटील अबू अलिबाग, अलिबाग वरून पण आपला मित्र आहे. आणि या बाजूला आता तुम्ही बघू शकता बीच आहे. चला ते पण दाखवतो. ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाकीची इथं दुकानं तुम्हाला सांगायलाच नको काही. चला आता बघा पुढं. सिनेमॅटिक्स एक नंबर गोवा. बीच. तर चला मित्रांनो आता चाललोय मी बीचवर. ऊन पण भरपूर लागते, संध्याकाळचा टाइम झालाय. पब्लिक बघा गर्दी, कारण का डिसेंबर एंड आहे. 31 जवळ आहे, 31 जवळ आलेली आहे आणि इथे मात्र जाम गर्दी आहे. तर मित्रांनो तुम्ही गर्दी बघितली असेल बागा बीचवर. बीच आहेत ना, खूपच गर्दी आहे. आमची आमच्या सोबत आलेले मित्र फोटो पाडतात बघू शकता. या बाजूला सर्वजण फोटो शूट करतात ज्याचा तो. आणि बघू आता काय करायचं आहे. इथं तर आलोय, बाकीची आमची अर्धी पब्लिक दुसऱ्या साईडला आहे कुठंतरी. जाताना सोबतच जाऊ, पण आता काहीतरी जाऊ खरेदी करायला. गोव्याला आलोय बोलल्यावर काहीतरी घेतलं पाहिजे. मेन म्हणजे काजू आणि बाकी तुम्हाला माहितीच असेल काय घ्यावायला लागतं ते दुसऱ्यांना देण्यासाठी. चला आता बघू काय काय मजा होते. त्या साईडला पॅराशूट बघा, ते बघा पॅराशूट म्हणजे पॅराग्लायडिंगच्या काहीतरी असं बोटीतले पॅराशूट बघा, एकदम खतरनाक. चला आमची पब्लिक चालली त्या साईडला. करण काय बोलशील? काय नाही, खूप चांगलं वाटतंय. खूप चांगलं वातावरण आहे इथं. पब्लिक बघून कसं वाटतंय? खूप चांगलं, मस्त ना. फुल पब्लिक, गर्दी एकदम कडक आहे. अमित नाईक बघू शकता फोटो शूट करताना. हा बघा त्याचा फोटो काढतो इंस्टाग्राम साठी.
आणि या साईडला परेश ठाकूर. झाला का तुझा फोटोशूट? कसा वाटतय गोव्याला पहिल्यांदा आलास? पहिल्यांदा आमच्या सोबत? कसा वाटतय? मस्त वाटतय. भारी आहे? गर्दी कशी आहे? एक नंबर गर्दी आहे. भारी आहे ना? मग आता मला सांग, आता इच्छि जाताना घेवाचा काय? काजू घेऊ ना पहिले. काजू? आणि दुसरा, आम्ही आलो मॅच खेळण्यासाठी, पण आजचा दिवस फ्री होता म्हणून आलो बागा बीचवर. आता इथन सरळ चालत चालत चाललोय, बघू आता कितपर्यंत जातात. पाय दुखलं का जाऊ परत गाडीमध्ये अँड आहे इथून आमच्या रूमवर, कारण का उद्या आमची पहिली मॅच आहे. बघू काय होतंय. 3 लाख रुपये प्राईज आहे पहिला नंबर. ओपनची टीम आहे, बघू कसा काय होतंय. सगळी आपली यंगस्टरची टीम आहे. चला आता, व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याच्यामध्ये काय मच्छी तुम्हाला दाखवायला नाही भेटली, मच्छीच्या व्हिडिओ नंतर येतील, पण सध्या आलोय फिरायला तर तुम्हाला आता हेच व्लॉग दाखवतो. तर मित्रांनो, गोव्याचा बीच तर आलो फिरून, इथं काय घेण्यासारखा भेटला नाही इतका. इथं काजू घेण्यासाठी आलोय. आता बघू चला इथं काय काजूचा रेट आहे आणि कसे काजू भेटतात. चला गाडी माझं नंबर मेरा वो 4 पॅकेट दे. 4 बादाम आधा किलो और ये कर दो 1 किलो. अर्धा किलो बदामा. ये कोणच्या आमट्या तुझी काय आहे ना? अर्धा अर्धा किलोचं डायरेक्ट शेट लोक आहे. तुम्ही कधी येतलस? मित्रांनो, माझी शॉपिंग, 2 बदाम, 4 सालवाले काजू आणि 2 विदाऊट सालवाले काजू. मित्रांनो हे बघा, सगळ्यांनी शॉपिंग केली, मी पण काय केलं तुम्हाला दाखवली गोव्याला येऊन. हा होता गोव्याचा पहिला ब्लॉग. ही व्हिडिओ इथपर्यंतच. जर का मित्रांनो ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन ऑलवर करा, आणि इंस्टाग्रामचा ID स्क्रीनवर येत असेल, इंस्टाग्रामवरती पण नक्की फॉलो करा. तर मित्रांनो भेटत राहू तुम्हाला अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड किंवा एंटरटेनमेंटच्या रिलेटेड काहीतरी नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.